मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेने वाडिया हॉस्पिटलमध्ये मोफत कोरोना लसींचं आयोजन केलं. मनसे कार्यकर्ते, परदेशात शिकायला जाणारे विद्यार्थी आणि गरजू नागरिकांसाठी ही लस मोफत आहे. ठाण्यातील मनसे नेते महेश कदम यांनी ठाणेकरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. पेट्रोल भरणाऱ्यांना प्रत्येक लिटर मागे 53 रुपयांची सूट मिळाली. निमित्त होतं ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसाचं. महेश कदम यांनी स्वतः पेट्रोल पंपावर उभं राहून कुपनचं वाटप केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा 53वा वाढदिवस मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यात 53 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा केला. दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवण्यासाठीचं शिकाऊ लायसन्स मिळवण्यासाठी आता आरटीओत खेपा घालण्याची गरज नाही. आता घरातूनच ऑनलाईन परीक्षा देऊन शिकाऊ लायसन्स मिळवता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते परिवहन विभागाच्या या नवीन संकल्पनेचं आज उद्घाटन झालं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले ड्रायव्हिंगचे अनुभव शेअर केले. गौतम अदानींचे तब्बल 55,000 कोटी रुपये काही तासांत धुकले. सेबीनं अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या 3 परदेशी कंपन्यांच्या समभाग खरेदी विक्रीवर बंदी घातल्याचा हा परिणाम पाहायला मिळाला. बंदी घातलेल्या 3 कंपन्यांनी मिळून अदानी ग्रुपमध्ये 43,000 कोटी रुपये गुंतवले होते. दरम्यान 3 परदेशी कंपन्यांची खाती गोठवण्यात आलेली नाही असा खुलासा अदानी ग्रुपकडून करण्यात आला आहे. आय लव्ह यू हा शब्द माणसं बोलतात यात काही नवल नाही. मात्र एक पक्षी चक्क आय लव्ह यू असं बोलतोय त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. पांढऱ्या रंगाची चिमुकली चिमणी आपल्या खास शैलीत आय लव्ह यू म्हणते. शरीर नजाकतीनं विशिष्ट लयीत हलवत तिचं आय लव्ह यू बोलणं सगळ्यांनाच भुरळ घालतंय. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ चांगलाच गाजतोय. अनेकांनी त्याला पसंतीही दिली आहे. कल्याणमध्ये मलंगडच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीत 8 फुटी अस्कर आढळला. मलंगड पायथ्याशी राहणारे म्हात्रे यांच्या अंगणात हा अस्कर आढळून आला. त्यांनी तात्काळ बॉर्डर रेस्क्यू हेल्पलाईनवर कॉल करून सर्पमित्रांना बोलावला. सर्पमित्रांनी अस्करला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला. लवकरच अस्कराची जंगलात सुटका करण्यात येणार आहे. नाशिकची हवा गेल्या वर्षभरात दर्जेदार झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या हवेच्या गुणवत्तापूर्ण अहवालात हे समोर आलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत नाशिकच्या प्रदूषणात 2.5 PM घसरण दिसून आली. उत्तर प्रदेशातील लखनौ, कानपूर आणि महाराष्ट्रातील पुणे, नाशिक या 4 शहरांमधला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी स्वित्झर्लंड आणि भारत यांच्या सहकार्यानं प्रयोग राबवला जातोय. सिंधुदुर्गातला आंबोलीचा मुख्य धबधबा वाहू लागलाय. सतत पडणाऱ्या पावसामुळे आंबोलीत आल्हाददायक वातावरण तयार झालंय. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोलीत पडतो त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत अनेक छोटे मोठे धबधबे मनमुराद कोसळू लागले. आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला याही वर्षी फटका बसणार आहे. 1 जुलैपासून आंबोलीचं वर्षा पर्यटन सुरू करण्याची मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे